नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी ट्रेंड्स या आपल्या फ्री यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज या लेक्चरमध्ये आपण इकॉनॉमिक्स या सब्जेक्टमधील आर बी आयचा पाचवा चॅप्टर बघणार आहोत. ओके, याआधी आपण आर बी आय या टॉपिकचे चार चॅप्टर कवर केलेले आहेत. ठीक आहे, या अगोदरसुद्धा आपण तिसऱ्या पार्टमध्ये 10 महत्त्वाचे क्वेश्चन आन्सर बघितलेले होते. ठीक आहे, सो अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी ते 10 क्वेश्चन आन्सर बघितले नाही आहेत त्यांनी तो व्हिडिओ बघून घ्या आणि नंतरच हे क्वेश्चन आन्सर तुम्ही सॉल्व करायला घ्या. ओके, आयोग कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारू शकतो हे मी तुम्हाला इथं सांगत आहे. ठीक आहे, कन्सेप्ट ओरिएंटेड क्वेश्चन कसे टॅकल करायचे आपण जे शिकलो आहे त्यावरूनच आपण कशाप्रकारे त्या क्वेश्चनचे आन्सर देऊ शकतो हे तुम्हाला आज इथून कळून येणार आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये महाग पैशाचे धोरण ही कन्सेप्ट बघितली होती आणि त्यावरच आधारित आजचे आपले हे क्वेश्चन्स असणार आहेत. ओके, तर ही जे काही क्वेश्चन्स आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. पी एस आय, एस टी आय, ए एस ओ आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी हे क्वेश्चन आन्सर सेशन तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे, तर चला लेक्चरला सुरुवात करूया. तत्पूर्वी हा एक तुमच्यासाठी मी टेबल तयार केलेला आहे. हा टेबल खूप महत्त्वाचा आहे. हा टेबल तुम्ही एक्झामला जाण्या अगोदर एकदा बघून घेतला तर यातून तुमचे बरेच क्वेश्चन्स हे आयोगाने विचारलेले सुटतील. ठीक आहे, या टेबलवरच आयोग क्वेश्चन विचारत असतो. दोन कन्सेप्ट आपण बघितलेले आहेत, स्वस्त पैशाचे धोरण आणि महाग पैशाचे धोरण. ठीक आहे, तर यामध्ये काय काय सांगितलं आहे मी एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेत एक शॉर्ट नोट या पॉईंटवर केलेली आहे, ती बघा. स्वस्त पैशाचे धोरण आणि महाग पैशाचे धोरण. तर व्याजदर, व्याजदर हा स्वस्त पैशाच्या धोरणामध्ये कमी केला जातो, व्याजदर हा महाग पैशाच्या धोरणामध्ये जास्त केला जातो. डिटेलमध्ये आपण हे मागच्या दोन व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे, पण शॉर्टमध्ये तुम्हाला लक्षात राहण्यासाठी मी याचा एक व्यवस्थित नोट काढलेली आहे. एक्झामला जाण्याअगोदर तुम्ही ही नोट जरी बघितली तरी तुमचे सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातील. ओके, तर लक्षात घ्या, व्याजदर स्वस्त पैशाच्या धोरणामध्ये व्याजदर कमी केला जातो, स्वस्त महाग पैशाच्या धोरणामध्ये व्याजदर हा जास्त केला जातो. ठीक आहे, त्यानंतर स्वस्त पैशाच्या धोरणामध्ये संख्यात्मक साधनांचे दर हे कमी केले जातात. संख्यात्मक साधनांचे दर म्हणजे काय, तर रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, त्यानंतर बँक रेट. ओके, आणि महाग पैशाच्या धोरणामध्ये संख्यात्मक साधनांचे दर हे जास्त केले जातात. त्यानंतर हे धोरण कधी राबवलं जातं. ओके, स्वस्त पैशाचे धोरण कधी राबवलं जातं, तर मंदी सदृश्य परिस्थितीमध्ये स्वस्त पैशाचे धोरण राबवलं जातं आणि महाग पैशाचे धोरण हे चलनवाढीच्या काळात राबवलं जातं. ठीक आहे, त्यानंतर का राबवलं जातं, स्वस्त पैशाचे धोरण हे पतचलन विस्तार करण्यासाठी राबवलं जातं, म्हणजे बाजारामध्ये पैशाचा फ्लो येण्यासाठी, लिक्विडिटी तरलता वाढण्यासाठी स्वस्त पैशाचे धोरण राबवलं जातं, म्हणजे पतचलन विस्तार करण्यासाठी. आणि महाग पैशाचे धोरण हे पतचलन नियंत्रण करण्यासाठी. ओके, आय होप सो हे लक्षात आलं असेल. त्यानंतर स्वस्त पैशाच्या धोरणामध्ये काय होतं, तर ग्राहकांची कर्ज घेण्याची क्षमता वाढते, ग्राहकांची खरेदी शक्ती वाढते, ग्राहकांची खाजगी गुंतवणूक वाढते आणि ग्राहकांच्या बचतीचा दर देखील वाढतो. या उलट महाग पैशाच्या धोरणामध्ये ग्राहकांची कर्ज घेण्याची क्षमता कमी होते, ग्राहकांची खरेदी शक्ती कमी होते, खाजगी गुंतवणूकसुद्धा कमी होते आणि बचतीचा दरसुद्धा कमी होतो. तर हा टेबल एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने अतिशय महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर चला आपल्या आजच्या क्वेश्चनला सुरुवात करूया. तत्पूर्वी आपल्या तिसऱ्या सेशनमध्ये मागचं जे आपलं क्वेश्चन आन्सरचं सेशन झालं होतं त्यामध्ये मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं होतं. तो क्वेश्चन एकदा आपण बघूया. क्वेश्चन मी तुम्हाला असा विचारला होता, पतचलन विस्तार केल्यामुळे अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणता एक बदल दिसून येणार नाही. ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचं उत्तर बरोबर दिले, तरीसुद्धा मी सांगतो आहे याचं जे योग्य उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2, मंदी सदृश्य परिस्थिती. ओके, आत्ताच आपण बघितलं किंवा आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा इन डिटेल बघितलेलं आहे, पतचलन विस्तार केल्यामुळं बाजारामध्ये पैशाचा फ्लो येतो, त्यामुळं किंवा पतचलन विस्तार हा एक स्वस्त पैशाच्या धोरणाचा भाग आहे. यामध्ये काय होतं, तर ग्राहकांना कर्ज हे स्वस्त मिळतं, त्यामुळं ग्राहकांची कर्ज घेण्याची प्रवृत्ती वाढेल हे बरोबर असणार आहे. त्यानंतर कर्ज घेण्याची प्रवृत्ती ग्राहकांची वाढल्यानंतर ग्राहकांकडे पैसा येईल, त्यामुळं ग्राहकांची खरेदी क्षमता वाढेल, त्यानंतर
ग्राहकांकडे जर पैसा आला तर वस्तू आणि सेवांची मागणीसुद्धा वाढेल. तर हे तीन बदल दिसून येतील. पण प्रश्न काय विचारला आहे क्वेश्चन 10 मध्ये, पतचलन विस्तार केल्यामुळे अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणता एक बदल दिसून येणार नाही. इथं लक्ष द्या, तर मंदी सदृश परिस्थिती हा एक बदल दिसून येणार नाही. उलट जी काही मंदी सदृश परिस्थिती असते ती या पतचलन विस्तार केल्यामुळेही कमी कमी होत जाते. ठीक आहे, म्हणजे चलनवाढ होत असते. ठीक आहे, तर क्वेश्चन 10 जे तुम्हाला मी होमवर्कसाठी दिला होता त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, तर मागच्या व्हिडिओपर्यंत मागच्या क्वेश्चन आन्सर सेशनमध्ये आपण 10 क्वेश्चन बघितले होते. आज आपण पुढचा क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 11. अर्थव्यवस्थेची चलनवाढ परिस्थिती असेल आणि तेव्हाच खरेदी शक्ती नियंत्रित करण्याची आवश्यकता असेल तेव्हा मौद्रिक धोरणामध्ये खालीलपैकी कोणता उपाय केला जातो. क्वेश्चन नीट वाचा. अर्थव्यवस्थेची चलनवाढ परिस्थिती असेल म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये काय आहे, चलनवाढ आहे, आणि तेव्हा जर खरेदी शक्ती नियंत्रित करायची असेल तर मौद्रिक धोरणामध्ये खालीलपैकी कोणता उपाय केला जातो. तर तुम्हाला माहिती आहे चलनवाढ परिस्थितीमध्ये काय केलं जातं, तर महाग पैशाचे धोरण राबवलं जातं. ओके, मग महाग पैशाचे धोरण म्हणजे ऑप्शन 1 मध्ये काय आहे, महाग पैशाचे धोरण, हे बरोबर आहे. त्यानंतर बँक दरात वाढ हे सुद्धा बरोबर आहे, रेपो दरात वाढ हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे वरीलपैकी सर्व. आपण इन डिटेल महाग पैशाचे धोरण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. चलनवाढ परिस्थिती असेल तर ती खरेदी शक्ती किंवा चलनवाढ किंवा भाववाढ जी झाली आहे ती नियंत्रित करायची असेल तर काय होतं, तर ग्राहकांना व्यापारी बँकेंकडून जे काही कर्ज असतात ते महाग भेटतात. त्यामुळं जर कर्ज महाग भेटत असेल त्यामुळं ग्राहकांची कर्ज घेण्याची क्षमता कमी होती. हे जे काही सगळं असतं त्याला काय म्हणतात, महाग पैशाचे धोरण असं म्हणतात. मग कर्ज महाग होतात, त्यानंतर व्यापारी बँका ग्राहकांना कर्ज देत असताना जे काही संख्यात्मक साधनांचे दर असतात त्यामध्ये सुद्धा वाढ करत असते. म्हणजे बँक दर, रेपो दर, CRR, SLR यामध्ये सुद्धा व्यापारी बँका वाढ करत असते. ठीक आहे, त्यामुळं ग्राहकांची कर्ज घेण्याची क्षमता कमी होते. ठीक आहे, त्यामुळं या क्वेश्चनचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4, वरीलपैकी सर्व. अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ परिस्थिती असेल आणि जर खरेदी शक्ती ग्राहकांची नियंत्रित करायची असेल तर महाग पैशाचे धोरण राबवावं लागतं. त्यानंतर इतर संख्यात्मक साधनांचे किंवा व्याजदर वगैरे जे असतात ते सुद्धा वाढवावे लागतात. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, वरीलपैकी सर्व. पुढचा क्वेश्चन बघूया, क्वेश्चन 12. बँक दरात वाढ झाल्यास खालीलपैकी कोणता एक परिणाम दिसून येतो. क्वेश्चन नीट वाचा. बँक दरात वाढ झाल्यास खालीलपैकी कोणता एक परिणाम दिसून येतो. बँक दरात वाढ कधी होते, तर महाग पैशाचे धोरण राबवल्यावर बँक दरात वाढ होते. ठीक आहे, बँक दरात वाढ झाल्यामुळं काय होणार, ग्राहकांची कर्ज घेण्याची क्षमता कमी होईल. ठीक आहे, तर पहिला ऑप्शन अगोदर बघूया, चलनवाढ होईल. तर हे जे आहे, बँक दरात वाढ झाल्यास चलनवाढ होईल का, तर नाही. दुसरं जे ऑप्शन आहे, कर्ज घेण्याची क्षमता वाढेल का, हे पण नाही. उलट बँक दरात वाढ झाल्यामुळे कर्ज घेण्याची क्षमता कमी होईल. तिसरं काय आहे, खाजगी गुंतवणुकी कमी होतील. तर हे बरोबर आहे, बँक दरात वाढ झाल्यामुळं खाजगी गुंतवणुकी ह्या कमी होतील. कारण बँक दरात वाढ झाल्यामुळं कर्ज हे महाग होतील, त्यामुळं ग्राहकांची कर्ज घेण्याची क्षमता कमी होईल. ग्राहकांकडे पैसाच नसेल तर ग्राहकांच्या गुंतवणुकीसुद्धा कमी होत जातील. त्यामुळं या क्वेश्चन 12 योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3. ओके, बँक दरात वाढ झाल्यास खाजगी गुंतवणुकी ह्या कमी होतील. इथंसुद्धा मी दिलेलं आहे या नोटमध्ये की महाग पैशाचं धोरण म्हणजे काय असतं, तर संख्यात्मक साधनांचे दर वाढवले जातात. म्हणजे इथं काय असणार आहे, बँक दर वाढवले जातात. मग बँक दर जर वाढवला असेल तर काय होतं, तर खाजगी गुंतवणूक कमी होते. ओके, तर या तुमच्या जे काही मी तुम्हाला एक टेबल तयार करून दिला त्यावरून तुमच्या लक्षात आला असेलच. ठीक आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे काय, तर हे धोरण कधी राबवलं जातं, महाग पैशाचे धोरण चलनवाढीच्या काळात राबवलं जातं. कशासाठी, चलनवाढ कमी करण्यासाठी. त्यामुळं जे पहिलं ऑप्शन आहे हे येणार नाही. कोणता एक परिणाम दिसून येतो, चलनवाढ होणार का बँक दरात वाढ केल्यामुळं, तर नाही. उलट जी काय भाववाढ झालेली आहे ती चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी आपल्याला बँक दरामध्ये वाढ करावी लागत असते. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 13. अर्थव्यवस्थेतील खरेदी शक्ती नियंत्रित करण्यासाठी किंवा
पतचलन नियंत्रण करण्यासाठी खालीलपैकी कोणता एक उपाय उपयुक्त आहे? ठीक आहे, अर्थव्यवस्थेतील खरेदी शक्ती नियंत्रित करायची किंवा पतचलन नियंत्रण करायचं आहे. ओके, तर ऑप्शन 1 महाग पैशाचे धोरण, ऑप्शन 2 सर्व संख्यात्मक साधनांमध्ये वाढ, ऑप्शन 3 सर्व संख्यात्मक साधनांमध्ये सॉरी दुसरं जे ऑप्शन आहे ते सर्व संख्यात्मक साधनांमध्ये घट, तिसरं ऑप्शन सर्व संख्यात्मक साधनांमध्ये वाढ, आणि ऑप्शन 4 वरीलपैकी 1 आणि 3. तर याचं उत्तर काय असणार आहे? काय विचारलं आहे आपल्याला? अर्थव्यवस्थेमधील खरेदी शक्ती नियंत्रित करायची किंवा पतचलन नियंत्रण करायचे. ठीक आहे, तर मला याचं उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे. क्वेश्चन 13 उत्तर ज्या विद्यार्थ्यांना माहिती आहे त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये द्या. या क्वेश्चनचं जर तुम्ही मला व्यवस्थित आन्सर दिलं तर माझ्या लक्षात येईल की मी जे तुम्हाला इकॉनॉमिक्स शिकवतं आहे याचं तुम्हाला एक व्यवस्थित तुम्हाला कळतं आहे, कन्सेप्ट तुम्हाला समजती हे मला समजेल, आणि माझ्या जर काही बदल जरी करायचे असतील माझ्या टीचिंग मेथडमध्ये ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर प्लीज हा जो काय क्वेश्चन आहे क्वेश्चन 13 याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्याकडनं अपेक्षित आहे. क्वेश्चन 14 खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तर हा जो काही विधान 1 आहे स्वस्त पैशाच्या धोरणात व्याजदरात वाढ केली जाते, विधान 2 महाग पैशाच्या धोरणात व्याजदरात वाढ केली जाते, विधान 3 स्वस्त पैशाच्या धोरणात ग्राहकांची कर्ज घेण्याची प्रवृत्ती कमी होते, आणि विधान 4 महाग पैशाच्या धोरणात ग्राहकांची कर्ज घेण्याची प्रवृत्ती वाढते. तर योग्य विधान ओळखूया. स्वस्त पैशाच्या धोरणात व्याजदरात वाढ केली जाते का? तर पहिलं विधान चुकीचं आहे. स्वस्त पैशाच्या धोरणामध्ये व्याजदरात कपात केली जाते. ठीक आहे, त्यामुळं पहिलं जे विधान आहे ते चुकीचं आहे. दुसरं विधान बघा, महाग पैशाच्या धोरणात व्याजदरात वाढ केली जाते. तर विधान 2 हे बरोबर आहे, महाग पैशाच्या धोरणामध्ये व्याजदरात ही वाढ करत असतात. त्यामुळे तिसरं आणि चौथं विधान तर बघायची गरजच नाही. तरी आपण बघूया तिसरं विधान काय सांगितलं आहे. स्वस्त पैशाच्या धोरणात ग्राहकांची कर्ज घेण्याची प्रवृत्ती कमी होते. तर हे विधान चुकीचं आहे. ज्यावेळेस स्वस्त पैशाचे धोरण राबवलं जातं त्यावेळेस ग्राहकांची कर्ज घेण्याची प्रवृत्ती वाढत असते. का? तर स्वस्त पैशाच्या धोरणामध्ये व्याजदर हे कमी केले जातात. मग जर कर्जावरील व्याजाचा दर जर कमी असेल तर ग्राहक जास्त कर्ज घेतील. त्यामुळं ग्राहकांची कर्ज घेण्याची प्रवृत्ती ही स्वस्त पैशाच्या धोरणामध्ये वाढत असते. त्यामुळं विधान 3 इथं काय दिलेलं आहे, स्वस्त पैशाच्या धोरणात ग्राहकांची कर्ज घेण्याची प्रवृत्ती कमी होते, हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे, विधान 4 महाग पैशाच्या धोरणात ग्राहकांची कर्ज घेण्याची प्रवृत्ती वाढते. ठीक आहे, तर हे विधान चुकीचं आहे. उलट महाग पैशाच्या धोरणामध्ये व्याजदर हे महाग केले जातात. कर्जावरील व्याजाचा दर हा महाग असतो किंवा जास्त झालेला असतो. मग व्याजदर जर जास्त असेल तर ग्राहक कर्ज घेणार नाहीत किंवा ग्राहकांची कर्ज घेण्याची प्रवृत्ती ही कमी होईल. मग जे विधान 4 आहे काय दिलेलं आहे इथं, महाग पैशाच्या धोरणामध्ये ग्राहकांची कर्ज घेण्याची प्रवृत्ती वाढते, तर हे चुकीचं आहे. उलट महाग पैशाच्या धोरणात ग्राहकांची कर्ज घेण्याची प्रवृत्ती कमी होते. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 14 योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 महाग पैशाच्या धोरणात व्याजदरात वाढ केली जाते. ओके, क्वेश्चन नंबर 15 खालीलपैकी योग्य तो पर्याय निवडा. विधान 1 बघा किंवा ऑप्शन 1 बघा, महाग पैशाचे धोरण याचा मुख्य उद्देश वस्तू आणि सेवांची मागणी कमी करणे हा असतो. महाग पैशाच्या धोरणामुळे अर्थव्यवस्थेत लिक्विडिटी पैसा कमी येईल. विधान 3 वरीलपैकी दोन्ही विधाने बरोबर आहेत, विधान 4 वरीलपैकी दोन्ही विधाने चुकीची आहेत. ठीक आहे, तर बघा पहिलं विधान, महाग पैशाचे धोरण याचा मुख्य उद्देश वस्तू आणि सेवांची मागणी कमी करणे हा असतो. तर बरोबर आहे, महाग पैशाचं जे धोरण असतं यामध्ये वस्तू आणि सेवांची मागणी कमी करणे हा त्याचा मुख्य उद्देश असतो. तर ते कसं असतं ते तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ओके, तर जो मागचा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांनी बघितला नाही आहे महाग पैशाचे धोरण ही कन्सेप्ट काय त्यांनी तो व्हिडिओ बघा. तो जर व्हिडिओ बघितला तर नक्कीच क्वेश्चन 15 आन्सर तुम्हाला येऊन जाईल. त्यामुळं विधान 1 जे आहे हे बरोबर आहे. त्यानंतर महाग पैशाच्या धोरणामुळे अर्थव्यवस्थेत पैसा कमी येईल. ठीक आहे, तर हेसुद्धा बरोबर आहे विधान. महाग पैशाचं धोरण राबवल्यामुळं व्याजाचा दर कर्जावरील व्याजाचा दर हे जास्त असतो. व्यापारी बँका ग्राहकांना कर्ज देत असताना कर्जावरील व्याजाचा दर जास्त करत असतात. त्यामुळं जे ग्राहक असतात या ग्राहकांची कर्ज घेण्याची क्षमता ही कमी होते. त्यामुळं काय होतं तर अर्थव्यवस्थेमध्ये लिक्विडिटी किंवा पैसा हा कमी येत असतो. त्यामुळं याचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन 3 वरीलपैकी दोन्ही विधाने बरोबर आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अजूनही समजलं नाही आहे त्यांनी प्लीज
मागचा व्हिडिओ जे की ज्यामध्ये आपण महाग पैशाचे धोरण ही कन्सेप्ट समजून सांगितली आहे ती बघून घ्या. ओके, पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 16, खालीलपैकी योग्य तो पर्याय ओळखा. महाग पैशाच्या धोरणात पदचलन विस्तार केला जातो. विधान 2, महाग पैशाच्या धोरणात पदचलन नियंत्रण केलं जातं. विधान 3, वरीलपैकी दोन्ही विधाने बरोबर आहेत. विधान 4, वरीलपैकी दोन्ही विधाने चुकीची आहेत. ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर काय असेल मित्रांनो? महाग पैशाच्या धोरणामध्ये काय केलं जातं इथं मी सांगितलेलं आहे, त्याच्यामुळेच मी तुम्हाला हा टेबल दिला आहे. हा टेबल खूपच महत्त्वाचा आहे. हे बघा, महाग पैशाच्या धोरणामध्ये पतचलन नियंत्रण केलं जातं. ठीक आहे, तर हा टेबल त्याच्यामुळेच मी तुमच्यासाठी इथं बनवून दिलेला आहे. महाग पैशाच्या धोरणामध्ये पतचलन नियंत्रण केलं जात असतं. ठीक आहे, म्हणजे जी भाववाढ आहे ती नियंत्रित करण्यासाठी, जे पैशाचा फ्लो नियंत्रित करण्यासाठी, म्हणजेच पतचलन नियंत्रण करण्यासाठी महाग पैशाच्या धोरणाचा उपयोग केला जात असतो. ठीक आहे, विधान 1 चुकीचं आहे. महाग पैशाच्या धोरणामध्ये पतचलन विस्तार केला जातो तर चुकीचं आहे. पदचलन विस्तार हा स्वस्त पैशाच्या धोरणात केला जात असतो. ठीक आहे, त्यामुळे क्वेश्चन 16 जे काय योग्य उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन 2, महाग पैशाच्या धोरणात पदचलन नियंत्रण केले जाते. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं या व्हिडिओमध्ये आपण 6 क्वेश्चन बघितले. क्वेश्चन 16 आपण आलो. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 10 क्वेश्चन बघितले होते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 6 क्वेश्चन बघितलेले आहे. आणि क्वेश्चन 13 हा जो काही क्वेश्चन आहे हा मी तुम्हाला होमवर्कसाठी दिलेला आहे. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांना कन्सेप्ट समजली आहे, माझी शिकवण्याची मेथड तुम्हाला योग्य वाटत असेल तर प्लीज तुम्ही मला याचं उत्तर द्या, जेणेकरून मलासुद्धा इंटरेस्ट येऊन जाईल की माझी शिकवण्याची मेथड, माझी शिकवण्याची टेक्निक तुम्हाला समजत आहे. मला इंटरेस्ट येत जाईल की खरंच तुम्हालासुद्धा इकॉनॉमिक्स माझ्याकडनं शिकायचं आहे आणि मी अजून चांगल्या प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. सो प्लीज 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 या क्वेश्चन नंबर 13 उत्तर द्यायला अजिबात विसरू नका. ठीक आहे, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.